शरद पवारांनी त्यांच्या भाषणामध्ये अत्यंत महत्त्वाची घोषणा राष्ट्रवादीच्या दृष्टीने केली. प्रफुल्ल भाई पटेल आणि सुप्रियाताई सुळे या दोघांनाही कार्याध्यक्ष केलेला आहे पक्षाचं आणि त्यांच्याकडे एक विशेष जबाबदारी दिलेली आहे. कुणाकडे राज्यसभा, कुणाकडे लोकसभा त्याचं काम, कुणाकडे काही राज्य दिलेले आहेत, कुणाकडे काही राज्य दिलेले आहेत, कुणाकडे काही हे जे फ्रंटल ऑर्गनायझेशनचं काम दिलेलं आहे, कुणाकडे दुसरं काम, तर एक कामाची वाटणी केलेली आहे जेणेकरून जास्त जिम्मेदारीनं जे आहे जास्तीत जास्त वेळ आपल्या ह्या कामाला न्याय देतील आणि पक्ष वाढवण्याचं काम करतील त्यासाठी जे आहेत हे जे आहे वर्किंग प्रेसिडेंट नेमण्यात आले. दोन वर्किंग प्रेसिडेंट नेमणं ही नीती काय म्हणावं लागेल म्हणजे की अरे एवढ्या मोठ्या देशामध्ये काम करायचं असेल सगळ्या राज्यातून फिरायचं असेल तरी काय एक माणूस किती फिरू शकतो आणि ज्यावेळेला आमच्याकडे साधन सामग्री कमी कमतरता आहे आणि त्यामुळे जे आहे अधिकाधिक लोकांना जे आहे आणि हे सगळे लोक जे आहेत हे नेतृत्व करणारे लोक आहेत त्यांना काम अधिक जिम्मेदारी दिलेली. अजित पवार न बोलता निघून गेले कुठेतरी नाराज आहेत का अजित पवार न बोलता निघून गेले कोणाला? अरे न बोलता म्हणजे काय ते बाजूला होते ते गेले निघून आम्ही अडकून बसलो आतमध्ये. आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला परंतु अजित पवार याच्यावर नाराज आहेत असं. अरे अजिबात नाराज वगैरे काही नाही. तुम्ही काय अजित दादावर उगीच काहीतरी कधीतरी नॉट रिचेबल कधीतरी रागाने कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाय जायच्या नंतर काय पवार साहेब भेटण्यासाठी लोक स्टेजवर येतात त्याच्यामुळे आम्ही नेत्यांनी बाजूला होणं स्वाभाविक आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24